नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, आज आपण पुट प्रश्नामधील दिनदर्शिका हा उपघटक अभ्यासणार आहोत, ज्याचा भारांश सर्व पुट प्रश्न या घटकाचा भारांश 16% आहे. पण दिनदर्शिका या घटकावर 2 ते 3 प्रश्न, आतापर्यंतचा जर आपण मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर 1-2 प्रश्न हे दिनदर्शिकेवर आपल्याला आलेले दिसतात. आणि दिनदर्शिका या घटकावर अतिशय सोपे प्रश्न असतात, ते फक्त आपण सरावाने साध्य करायचे असतात. तर आज आपण दिनदर्शिका हा अगदी महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. दिनदर्शिका हा घटक अभ्यासताना आपल्याला सर्व महिन्यांची नावं, मराठी महिन्यांची नावं, कोणता महिना किती दिवसाचा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. तर जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे, तुम्हाला ते माहिती, बोटावर मोजायचं, सगळ्यांना परिचित आहे. जानेवारी महिना 31 दिवसाचा, फेब्रुवारी महिना 28-29 दिवसाचा, मार्च महिना 31 दिवसाचा, एप्रिल 30 चा आपण बोटवर मोजून हे काढू शकतो. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा कधी असतो आणि 28 दिवसाचा कधी असतो? बघा, फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा होण्यामागचं कारण कि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात, आणि उरलेले 6 तास 6 तास 6 तास 4 वर्षाचे जे 24 तासाचा एक दिवस होता ना, 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असतो. याच बरोबर आपल्याला मराठी महिन्याचं पण ज्ञान असावं, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण. तर मराठी महिन्यामध्ये चैत्र हा महिनाच फक्त 30 किंवा 31 दिवसाचा असतो, बाकीचे सुरुवातीचे 6 महिने 31 दिवसाचे, नंतरचे महिने 30 दिवसाचे, हे तुम्हाला माहिती आहे. कोणता महिना किती दिवसाचा दिनदर्शिका शिकताना हे खूप गरजेचं आहे. जानेवारी महिना 31, फेब्रुवारी महिना 28 किंवा 29 दिवसाचा, मार्च महिना 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31, ऑगस्ट पण 31 आहे. बघा, जुलै आणि ऑगस्ट सलग 31-31 आहे, याच ठिकाणी आपलं कन्फ्युजन होत असतं. तर जुलै आणि ऑगस्ट काय, सलग 31-31 दिवसाचे महिने आहेत, इतकं लक्षात ठेवायचं आहे. तर हे महिने लक्षात ठेवल्यानंतर ज्यावेळेस 31 दिवसाचा महिना असतो, ज्यावेळेस 31 दिवसाचा महिना असतो, त्यावेळेस 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार असतात ते 5 वेळा येत असतात. उदाहरणार्थ जानेवारी हा महिना 31 दिवसाचा आहे, जानेवारी महिना हा 31 दिवसाचा आहे. जर 1, 2, 3, 1 तारखेला सोमवार, 2 तारखेला मंगळवार आणि 3 तारखेला बुधवार असं, हे जे 3 वार आहेत, सोमवार मंगळवार बुधवार, हे वारच 5 वेळेस येणार आहेत, बाकीचे जे उरलेले वार आहेत ते 4 वेळेस येणार आहे. म्हणजे 31 दिवसाचा महिना असेल तर 1, 2, 3 या तारखेचे वार 5 वेळेस येतात. हे आपल्याला गणित सोडवणारा, उदाहरण सोडवताना लागणार आहे. 30 दिवसाचा जर वार, 30 दिवसाचा जर महिना असेल तर 30 दिवसाचा महिना, आपण जून महिना हा 30 दिवसाचा असतो, तर 1 आणि 2 तारखेला जे वार असतात ते 5 वेळेस येतात महिन्यामध्ये, आणि इतर वार हे 4 वेळेस येतात. असंच 29 तारखेचा महिना
असेल तो फेब्रुवारीमध्ये, ज्यावेळेस लीप वर्ष असतं, 29 दिवसाचा महिना फक्त फेब्रुवारीच असू शकतो, आणि ज्यावेळेस 29 दिवसाचा महिना असेल त्यावेळेस फक्त 1 तारखेला जो वार आहे तो वार 5 वेळेला येतो, आणि ज्यावेळेस 28 दिवसाचा महिना असेल त्यावेळेस कोणताही वार 5 वेळेस येत नाही, सगळे वार 4 वेळेसच येतात. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं जी तारीख असते ना, 1-1 तारीख ती सारखीच येत असते. बघा, जर आता 31 दिवसाचा जर महिना असेल तर पुढच्या महिन्यात त्या तारखेला 3 वारने पुढे जायचं. आपण किती वार, 3, म्हणजे आपण आताच बघितलं की 31 तारखेचा जर महिना असेल तर 1, 2, 3 तारखेचे वार जे आहेत ते 5 वेळेस येतात. म्हणून जर 31 तारखेचा जर महिना असेल तर 3 वार पुढे जायचं. समजा 1 जानेवारीला उदाहरण दिलंय, मंगळवार आहे, तर 1 फेब्रुवारीला कोणता वार राहील, आपल्याला 3 वार काय करायचं आहे, पुढे जायचं आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, कधी, ज्यावेळेस 31 दिवसाचा महिना असेल त्यावेळेस. जर 30 दिवसाचा महिना असेल तर फक्त 2 वार पुढे जायचं आहे. 30 दिवसाचा जर महिना असेल, समजा 30 दिवसाचा महिना, आपण एप्रिल हा महिना 30 दिवसाचा आहे, 1 एप्रिलला जर बुधवार असेल तर 1 मेला कोणता वार असेल, आपल्याला 2 वाराने पुढे जायचं आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार कोणता वार असेल, शनिवार असेल. आणि हे जर 29 दिवसाचा महिना असेल तर 1 वार पुढे जायचं. फेब्रुवारी महिना असेल समजा, 29 महिना, सॉरी, 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना कधी असेल, ज्यावेळेस लीप वर्ष असेल, 2016. 1 फेब्रुवारी 2016ला जर शुक्रवार असेल तर 1 मार्चला कोणता वार असेल, शनिवार. फक्त काय करायचं आहे, एकच वार आपल्याला पुढं जायचं आहे. आणि जर 28 दिवसाचा जर महिना असेल तर पुढं जाण्याची गरज नाही, त्याचा लगतचा वारच काय येईल, सॉरी, तोच वार, लगतचा वार नाही, तोच वार त्यावेळेस येईल. आता दिनदर्शिका शिकताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे सामान्य वर्ष कशाला म्हणायचं आणि लीप वर्ष कशाला म्हणायचं. सामान्य वर्ष कशाला म्हणायचं आणि लीप वर्ष कशाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सामान्य वर्ष कशाला म्हणायचं. जर सनदर्शक संख्येला 4 ने जर भाग जात असेल तर ते लीप वर्ष, जात नसेल तर ते काय, सामान्य वर्ष आहे. उदाहरणार्थ मी दिलेला आहे 1954. या 1954ला 4 ने जर निशेष भाग गेला, बाकी काहीच जर उरली नाही, बाकी जर उरत नसेल, सॉरी, उरत असेल तर ते सामान्य वर्ष आहे. आपण याला 4 ने भाग देऊन बघू, आपल्याला 100% निशेष भाग जाणार नाही, बाकी या ठिकाणी उरेल. 4 चौक 16, 3 उरले, वरून 5 घेतला, 4 8 32, 3 उरले, वरून 4 घेतला, 4 8 32, 2 उरतात. म्हणजे ज्या ज्या वेळेस सनदर्शक संख्येला, जे समजा इसवी सन असेल 1920 असेल, 1954 असेल, 2003 असेल, त्याला 4 ने भाग देऊन बघायचा, जर बाकी उरली तर ते सामान्य वर्ष आहे. आणि ज्या सनदर्शक संख्येला 4 ने निशेष भाग जातो, ज्या सनदर्शक संख्येला 4 ने निशेष भाग जातो, बाकी उरत नाही, ते लीप वर्ष. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष याच्यामध्ये कोणता फरक आहे, फक्त फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो त्यावेळेस सामान्य वर्ष, आणि फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो त्यावेळेस लीप वर्ष. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि
याच्यामध्ये आणखीन एक आपल्याला कन्फ्युजन करणारा प्रश्न येत असतो, तो म्हणजे शतक संख्येला आपल्याला विचारलं असतं की जर पूर्ण शतक संख्या असेल, पूर्ण शतक संख्याला असेल, समजा 1900, 1800, 1700 ह्या काय पूर्ण शतक संख्या आहेत, मग ज्यावेळेस पूर्ण शतक संख्या असेल त्यावेळेस 4 ने भाग न देता कितीना भाग द्यायचा आपल्याला? 400 ने भाग द्यायचा आहे. जर शतक संख्या आली तर 400 ने भाग द्यायचा. बघा, या 1900 ला आपण जर 4 ने भाग दिला तर ते 4 ने याला निशेष भाग जातो, बाकी उरत नाही. 1900 ला 4 ने निशेष भाग जातो. बघा, 4 चौक 16, 3 उरले, 4 सत्ता 28, 2 उरले आणि 4 25 निशेष भाग गेला. पण हे लीप वर्ष नाही, जर पूर्ण शतक संख्या असेल तर त्याला 4 ने भाग देता कितीने भाग द्यायचा आहे? 400 ने. जर 400 ने भाग देऊन निशेष भाग गेला तरच ते काय लीप वर्ष आहे. संदर्शक संख्येला कितीने भाग द्यायचा आहे? 400 ने भाग द्यायचा, 4 ने भाग द्यायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणखीन सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यांच्यामध्ये जे महत्वाचे फरक आहेत दिनदर्शिकेच्या नियमामध्ये ते आपण अभ्यासूया. सामान्य वर्ष हे 365 दिवसाचं असतं आणि लीप वर्ष हे 366 दिवसांचं असतं. सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे 1 दिवस असतो, लीप वर्षामध्ये 52 आठवडे 2 दिवस असतात. बघा, ज्यावेळेस आपल्याला किती प्रश्न आल्यानंतर आठवत नाही किती आठवडे किती काय, मग आठवडे काढण्यासाठी काय करायचं आपल्याला? सरळ सरळ भागायचे, वर्षाच्या दिवसाला भागायचं आहे. तर सामान्य वर्षामध्ये 365 दिवस असतात, त्याला तुम्ही 7 ने भागा म्हणजे 7 दिवसाचा एक आठवडा असतो ना, मग आपल्याला आठवडे निघतील. बघा, 7 5 35, 1 उरला, वरून 5 घेतला, 7 2 14, 52 आठवडे आणि 1 दिवस. ज्या ज्या वेळेस आपल्याला लक्षात येणार नाही वर्षाचे किती आठवडे, त्यावेळेस सरळ सरळ काय करायचं, त्या वर्षातल्या दिवसाला 7 ने भागायचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की सामान्य वर्षात 1 जानेवारीचा जो वार असतो तोच वार 31 डिसेंबरला असतो. 1 जानेवारी, जर सामान्य वर्षाच्या विषयी चालू आहे, 1 जानेवारी 2015 ला जर बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2015 ला कोणता वार असेल? ऑफकोर्स बुधवारच असेल, कारण की हे सामान्य वर्ष आहे. पण ज्या वेळेस लीप वर्ष असतं, ज्या वेळेस लीप वर्ष असतं त्यावेळेस 1 जानेवारीचा जो वार असतो त्याच्या पुढचा वार हा 31 डिसेंबरला असतो. ही आपल्याला उदाहरणं सोडवताना ही नियम कामी येणार आहेत. पुढचा नियम आहे, सामान्य वर्षात 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. आपल्याला प्रश्न येतो की सर्वाधिक वार 53 वेळा कोणता वार येईल? तर सामान्य जर वर्ष असेल तर 1 जानेवारीचा जो वार असतो तो 53 वेळा येतो, आणि लीप वर्ष जर असेल तर 1 व 2 जानेवारीचे वार हे 5 53 वेळा येतात.
लक्षात ठेवा, सामान्य वर्ष असेल तर 1 जानेवारीचा वार 53 वा येतो, आणि लीप वर्ष असेल तर 1 आणि 2 तारखेचा जो वार आहे तो 53 वेला येत असतो. आता आपल्याला हे करत असताना प्रत्येक दिवसात महिन्यातले दिनविशेष पण माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? कारण की आपल्याला तारीख दिली जात नाही, 5 जून नेहमीच असं दिले जात नाही. मग जानेवारी महिन्यात कोणकोणते दिन विशेष येतात बघा. तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिन्यात 3 जानेवारीला बालिका दिन असतं, 6 जानेवारीला पत्रकार दिन असतं. यामधील काही आपल्याला माहिती आहेत. बालिका दिन सगळ्यांना माहिती आहे, पण 6 जानेवारीचा पत्रकार दिन असेल, 10 जानेवारीला जागतिक हास्य दिन असेल, त्यानंतर राष्ट्रीय युवा दिन बरेच जणांना माहिती आहे, 14 जानेवारीचा भूगोल दिन, 23 जानेवारीचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन. हे प्रत्येक महिन्यातील दिवस दिन विशेष आहेत. ते तुम्हाला दिनदर्शिका हे सोडवण्यासाठी मी तासाच्या शेवटी दिनदर्शिका दिन विशेषाची तुम्हाला PDF पाठवणार आहे. तर प्रत्येक महिन्यातील जे दिन विशेष आहेत, महत्वाचे दिवस आहेत, जानेवारी महिन्यातील 3 जानेवारी, 6 जानेवारी, 10 जानेवारी, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर जानेवारी महिन्यामध्ये इतके महत्वाचे दिवस आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याचे दिन विशेष तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन, 19 फेब्रुवारी आपल्याला सर्वांना परिचित आहेत, 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. कुसुमाग्रज जयंतीला जर गुरुवार असेल तर असा प्रश्न येत असतो, त्यावेळेस आपल्याला हा वार माहिती पाहिजे. 27 फेब्रुवारीला ही कुसुमाग्रज जयंती असते, 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन असतं, आणि ते सी व्ही रमन यांचा जन्मदिन म्हणून आपण काय करत असतो, साजरा करत असतो. मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस जागतिक महिला दिन असेल, जागतिक ग्राहक दिन असेल, जागतिक वन्य दिन, आणि 22 मार्चला दिवस व रात्र समान असते. हे मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस आहेत. 8 मार्च, 15 मार्च, 21 मार्च आणि 22 मार्च. यानंतर एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस, एप्रिल महिन्यामध्ये 14 एप्रिलला आंबेडकर जयंती असेल, 18 एप्रिलला जागतिक वारसा दिन, 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन, आणि 30 एप्रिलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती असते. आपल्याला एप्रिल महिन्यातलं फक्त 14 एप्रिलच आपण लक्षात ठेवतो, पण 18 एप्रिल, 22 एप्रिल, 30 एप्रिल हे दिवस पण अगदी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला माहिती असावेत. मे महिन्यात पण काही महत्वाचे दिवस आहेत. मे महिन्यात आपल्याला एक कामगार दिवस माहिती आहे, महाराष्ट्र दिन माहिती आहे, पण 12 मे आणि 31 मे हे दिवस पण आपल्याला माहिती असावेत. 12 मेला जागतिक पारिचारिका दिन असतो, आणि 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन हा असतो. जून महिन्यात जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला असतं, महत्वाचा दिवस आहे. त्यानंतर 6 जून शिवराज्याभिषेक दिन,
आणि 21 जूनला आपल्याला माहिती आहे की जागतिक योगा दिन असतं आणि तो सर्वात मोठा दिवस पण वर्षातला असतो. जून जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस. ऑगस्ट महिन्यातील आहेत. 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुण्यतिथी, 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन पण असतं, 15 ऑगस्टला स्वतंत्र दिन, 29 ऑगस्टला भारतीय क्रीडा दिन आणि मेजर ध्यानचंद जयंती असते. सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिन, त्यानंतर 8 सप्टेंबरला साक्षरता दिन, 14 सप्टेंबरला हिंदी दिन आणि 21 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन यावर उदाहरणं आहेत. हे आपल्याला जागतिक शांतता दिन कधी असतं, त्यानंतर साक्षरता दिन कधी असतं हे माहिती असणं गरजेचं आहे. ऑक्टोबर महिन्यातील दिवस, महत्त्वाचे दिवस. दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी यांची जयंती, 15 ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिन आणि 24 ऑक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिन. हे ऑक्टोंबर मधल्यामधील महिन्यामधील 3 महत्त्वाचे दिवस आहेत. नोव्हेंबर महिन्यामधील दिवस. अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. आपण शिक्षक दिन आणि शिक्षण दिन यामध्ये खूप कन्फ्यूज करत असतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आणि 11 नोव्हेंबरला शिक्षण दिन. तो मौलाना आझाद यांची जयंती असते, भारताचे पहिले शिक्षण मंत्री. त्यामुळं आपण 11 नोव्हेंबर हा दिन शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. 14 नोव्हेंबरला पंडित नेहरू यांची जयंती असते आणि ती आपण बालदिन म्हणून साजरी करत असतो. आणि डिसेंबर महिन्यातले महत्त्वाचे जे दिवस आहेत ते 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, 10 डिसेंबर मानवी हक्क दिन आणि 25 डिसेंबरला नाताळ पण असतं आणि सुप्रशासन दिन हा अटल बिहारी वाजपेयी यांची जी जयंती असते ते आपण सुप्रशासन दिन म्हणून साजरा करीत असतो. हे सगळे जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत जे दिवस आहेत, जे दिन विशेष आहेत, हे सगळे तुम्हाला दिनदर्शिका हा घटक सोडवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचं आणखी आपल्याला काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये की हा स्वतंत्र दिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन, शिक्षक दिन हे नेहमी एकाच वारी येत असतात. आता करत बसण्याचं काम नाही. जर हे आपल्याला माहिती असेल, स्वतंत्र दिन कधी असतो, 15 ऑगस्ट, टिळक पुण्यतिथी कधी असते, 1 ऑगस्ट, बालदिन 14 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर म्हणजेच 15 ऑगस्टची तारीख, 1 ऑगस्टची तारीख, त्यानंतर 14 नोव्हेंबरची तारीख आणि 5 सप्टेंबरची तारीख आहे ती एकाच वारी येत असते. तर याला लक्षात कसं ठेवायचं, बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टिळक पुण्यतिथी, भाषेसाठी किंवा टिळक शिक्षक झाले, बालकांना स्वातंत्र्य दिले, ह्या काही क्लृप्त्या आहेत त्या तुम्हाला माहिती असतील. लक्षात कसं ठेवायचंय, चारही जे दिवस आहेत ते एकाच वारी येत असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती,
शाहू जयंती आणि नाताळ या दिवशी पण सारखाच वार असतो. जर महाराष्ट्र दिन बुधवारी असेल तर महात्मा गांधी जयंती पण बुधवारीच असणार, शाहू जयंती पण बुधवारी असणार, नाताळ पण बुधवारीच असणार. तर महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते, शाहू जयंती कधी असते? 26 जूनला शाहू महाराजांची जयंती असते. आणि नाताळ तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 25 डिसेंबर. म्हणजे हे या तारखेचे वार हे काय असतात? सारखेच असतात. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू, असं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात गांधी, नाताळात शाहू ही क्लृप्ती या दिवसासाठी लक्षात ठेवायची आहे. तर आणखी महत्वाचा मुद्दा, दर 7 दिवसांनी तोच वार येत असतो. बघा, 1 तारखेला जो वार आहे तो कोणत्या तारखेला येईल? 8 तारखेला तोच वार येईल. याच्यामध्ये परत 7 मिळवले, 15 तारखेला 1 तारखेचं वार असेल. 1, 8, 15, 22, 29, दुसरं 2, 9, 16, 23 आणि 3, 10, 17, 24 हे पाठच पाहिजे. 1, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 23, 30 आणि 3, 10, 17, 24 हे सारखे दिवसाचे वार आहेत. समजा 1 तारखेला बुधवार असेल तर 8, 15, 22, 29 ला पण बुधवार असेल. जर 2 तारखेला गुरुवार असेल तर 9, 16, 23 ला पण गुरुवार असेल. आणि 3, 9, 17, 24 ला जो वार असेल, शुक्रवार कोणताही असेल, तोच वार त्या पुढच्या तारखेला असेल. म्हणजे दर 7 दिवसाने तोच वार काय येतो? परत येतो. आता सगळ्यात महत्वाचा आपण दिनदर्शिका या घटकावर प्रश्न सोडवताना चुका कुठं करतो? पासून म्हटल्यानंतर सुरुवातीच्या दिवसापासून आपल्याला काय करायचं आहे? मोजायचं आहे. समजा एक उदाहरण आहे, आपण त्याचं उदाहरण घेऊ. 5 मे पासून साहिल, 5 मे पासून किती मे पासून? 5 मे पासून 10 मे पर्यंत सुट्टीवर गेला. 10 मे पर्यंत काय गेला? सुट्टीवर गेला. तर या ठिकाणी 5 मे पासून हा शब्द आला ना, 5 तारीख आपल्याला धरायची आहे. पासून हा शब्द महत्वाचा आहे. मग तो किती दिवस सुट्टीवर गेला? आपण काय करतो, 5 आणि 5 आणि 5 10, 5 उत्तर लिहून टाकतो. पण नाही, 5 मे पासून म्हटलं ना तर 5 हा दिवस आपल्याला काय करायचा आहे? त्याच्यामध्ये धरायचा आहे. लक्षात असू द्या. मग 5 मे पासून 10 मे पर्यंत किती दिवस सुट्ट्या घेतल्या सांगा बरं साहिलने? 5 मेला तो 5 मे पासून सुट्टीवर गेला, 10 मे पर्यंत किती दिवस सुट्ट्या घेतल्या असतील? त्यांनी घेतल्या 5 तारखेचं, त्याचं भरावं लागल. 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, किती दिवस? 6 दिवस. हा, 6 दिवसांची त्यांनी, म्हणजे मला म्हणायचं काय, तुमचं उत्तर बरोबर आहे, तुम्ही उत्तर बरोबर देता, आपण याच्यावर प्रश्न घेणार आहोत, पुढे आहेत प्रश्न. पण पासून जर म्हटलं तर दिलेली तारीख आपल्याला धरायची आहे. हे या ठिकाणी मला विशेष नमूद करायचं आहे, कारण की आपण साधा प्रश्न पासून हा शब्द ती तारीख धरत नाही, म्हणून आपण काय करत असतो? चुकत असतो. शेवटचा महत्वाचा मुद्दा, समजा आपल्याला दिवसापासून दिवसाची गणना करायची आहे. दिवसापासून दिवसाची जर गणना करायची आहे, महिना ते महिना गणना मोजायचं आहे, वर्ष ते वर्ष मोजायचं आहे, तर त्यावेळेस मात्र पहिला दिवस जसं आपण 5 मे पासून धरलं, पासून या ठिकाणी आता पासून शब्द राहील का? बघा उदाहरण कसं असेल. दिवस ते दिवस, महिना ते महिना, वर्ष ते वर्ष ज्यावेळेस आपण मोजतो त्यावेळेस मात्र पहिला दिवस धरायचा नाही. कधी पहिला दिवस धरायचा नाही तुम्हाला सांगतो. समजा आपल्याला असा प्रश्न आला, पुढचाच प्रश्न आहे तो बघा, परत एकदा सांगतो. पासून हा शब्द आला तरच पहिला शब्द धरायचा आहे, पहिला दिवस धरायचा आहे, नसता पहिला दिवस धरायचा नाही. दिवस ते दिवस, महिना ते महिना, वर्ष ते वर्ष गणना करताना पहिला दिवस गणनेत मोजू नका. दिवसाला
ने भागितल्यानंतर जी बाकी येईल तेवढे दिवस आपल्याला काय करायचंय, पुढे जायचं आहे. आपण आता उदाहरणाला सुरुवात करूया. इतकं आपल्याला माहिती पाहिजे, दिलेली माहिती जर आपण दिनदर्शिकेमध्ये व्यवस्थित वापरली, व्यवस्थित ऐकली, व्यवस्थित आपण लक्ष देऊन सगळे पाठांतर केलं, तर आपल्याला दिनदर्शिकेवरचे कोणतेही प्रश्न सोडवता येतील. तर आपला पहिला प्रश्न असाच आहे, बघा. तुमच्या 5 मार्चला गुरुवार आहे, तर 20 मार्चला कोणता वार येईल? सध्या 2-3 प्रश्नाला मी ऑप्शन दिलेले नाहीत. सांगा बरं मला, 5 मार्चला गुरुवार आहे, तर 20 मार्चला कोणता वार येईल? 5 मार्चला गुरुवार आहे, तर 20 मार्चला कोणता वार येईल? आपल्याला कॅलेंडर आखत बसायचं नाहीये. हा अगदी बरोबर संगीता, शुक्रवार एकदम काही क्षणात उत्तर दिलं मोहम्मद शेखने, स्वप्नल गवळीने शुक्रवार केलं. तर कसं करायचंय? हा अगदी बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं, खूप छान, अतिशय हुशार आहात तुम्ही, आणि असेच हुशारी आपल्याला येणाऱ्या 15 दिवसात पण दाखवायची आहे. स्कॉलरशिप शिष्यवृत्तीचा पेपर आपला जवळ आलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे, फक्त मला समजून सांगण्यासाठी हा प्रश्न घेतलाय मी, की पहिला दिवस आपल्याला दिवसापासून दिवसापर्यंत गणना करायची ना, त्यावेळेस पहिला दिवस धरायचा नाहीये. आता 5 मार्चचा दिवस सोडला आपण, म्हणून काय केलं आपण, 20 मधून काय वजा केले, 5 वजा केला ना, तो दिवस आपण धरला नाही, म्हणून डायरेक्ट 5 वजा केले. किती उरले? 20 वजा 5 15. आणि त्या 15 ला आपल्याला काय करायचंय, 7 ने भागायचंय, 7 2 14, बाकी 1 उरले. फक्त आपल्याला एकच वार काय करायचंय, पुढं जायचं आहे. मग आपण आपल्याला 5 मार्चला गुरुवार दिला, एक वार पुढे गेलो शुक्रवार. तुम्ही अगदी क्षणात उत्तर काढलंय, खूप छान. हा पुढचा प्रश्न, आता आपण हा म्हणजे दिवसापासून दिवस गेला, आता आपल्याला महिन्या महिन्यापासून महिन्याला जायचंय, त्यावेळेस पण काय करायचंय, ती गणना करायची नाही. चला हा प्रश्न बघा. 5 मार्चला गुरुवार आहे, आता महिना बदललाय बर का, 5 मार्चला गुरुवार आहे, तर 15 ऑगस्टचा वार कोणता? 5 मार्चला गुरुवार आहे, आता महिन्यातील महिना गणना करायची, आणि महिन्याची गणना करताना सुद्धा आपल्याला सुरुवातीचा वार धरायचा नाही. 5 मार्चचा वार धरायचा का नाही धरायचा? आपल्याला कसं करणार आता? सांगा बरं उत्तर, 5 मार्चला गुरुवार आहे, तर 15 ऑगस्टचा वार कोणता? इथेही आपल्याला काय करायचंय, पहिला दिवस आपल्याला गणनेत धरायचा नाहीये, जे उर्वरित दिवस येतील त्याला 7 ने भागायचं आहे. मंडे चुकीचा आन्सर आहे भाग्यश्री, मंडे येणार नाही. ठीक आहे, बघा काय करायचंय आपल्याला, मला सांगायचं फक्त एकच, की पहिला दिवस गणनेत धरायचा नाही. संडे पण येणार नाही, नाही येणार संडे पण येणार नाही, मोहम्मद सन रविवार येणार नाही. आता बघा, 5 मार्च महिन्याचे दिवस किती आहेत, सगळे 31 दिवस आहेत मार्च महिन्याचे. 31 मधून आपल्याला किती वजा करावे लागतील? हा नीताने उत्तर बरोबर दिलेस, शनिवार. 31 मधून आपल्याला 5 वजा करावे लागतील, तर मार्च महिन्याचे आपल्याला 26 दिवस धरायचे आहेत. एप्रिल महिन्याचे 30 दिवस धरावे लागतील, मेचे 31 दिवस, जूनचे 30 दिवस, जुलैचे 31 दिवस, आणि आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत विचारलंय, ऑगस्टचे 15 दिवस. या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर किती बेरीज येते, 5 6 7 7 13, 5 6 ला 1 1 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 163. 163 ही आपली काय आली, सगळ्या दिवसांची बेरीज आली. त्या 163 ला आपण 7 ने भाग देऊया, 7 2 14, 2 उरले, 7 त्रिक
21 दोन उरले. आता बघा, दोन वार पुढे जायचं फक्त आपल्याला, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. अगदी सोपं आहे, काहीच करायचं नाही. फक्त पहिला वार धरायचा नाही. दिवसाची दिवसाची गणना करताना, महिन्याची महिना गणना करताना काय करायचं हे वार मोजायचे नाही. तसंच वर्ष टू वर्ष गणना करताना सुद्धा आपल्याला वार मोजण्याची काहीच गरज नाही आहे. आता वर्षावर जो पुढचा प्रश्न आहे, तो वर्षाची गणना करायची आपल्याला पुढच्या प्रश्नामध्ये. या ठिकाणी डायरेक्ट वर्ष बदललंय. 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार असल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार येईल? प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 1 जानेवारी 2000 रोजी शनिवार असल तर 1 जानेवारी 2008 ला कोणता वार येईल? या ठिकाणी आपल्याला वर्ष वर्ष पुढे जायचं आहे. आपण दिवसानं पुढे गेलो, महिन्याने पुढे गेलो, आता आपल्याला काय करायचं आहे, वर्षाने पुढे जायचं आहे. चला 1-2 मिनिटं तुम्हाला सोडवण्यासाठी. या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीच्या वर्षाचा दिवस आपल्याला गणनेत मोजायचा नाही आहे. 1 जानेवारी 2000 आपल्याला धरायचं नाही आहे. मग पण जर लीप वर्ष असेल तर 1 दिवस गणनेत धरायचा आहे. हाँ, मंगळवार उत्तर अगदी बरोबर काढलेलं आहे, शाबाश. सोमवार उत्तर चुकलेलं आहे, स्वप्नील. ठीक आहे, मंगळवार उत्तर बरोबर आहे. आता कसं जायचं बघा. आता 1 जानेवारी आपल्याला शनिवार दिलंय. हां, तर एकूण वर्षाच्या दिवसामधून आपल्या अगोदर आपण काय करू, वर्ष वजा करून घेऊ. हां, चला 2008 मधून 2000 वजा करा. बरं, 2008 मधून 2000 वजा करा, किती उरले? 8 उरले. डायरेक्ट वारा वारानुसार जायचं नाही आपल्याला, वर्षामधून वर्ष वजा करायचं आहे. बरं का, लक्षात ठेवा. मग असं नाही जायचं 1 जानेवारी 2000 ला शनिवार, मग 2001 ला सोमवार, लीप वर्षाहून पुढे जायचं, असं वेळ घालवत बसायचा नाहीये. हे झाले 8. लीप वर्ष किती आले याच्यामध्ये बघा बरं. पहिलं लीप वर्ष आपल्याला धरायचं नाहीये. 1 2000 च एक लीप वर्ष आहे आणि 2004 च एक लीप वर्ष आहे, ते दोन मिळवायचे. झाले 10, आणि या 10 लाच फक्त काय करायचं आहे, 7 ने भागायचं आहे. 7 × 7 = 3 उरले. मग आपण किती वार पुढे जाणार आहोत, 3 वार. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असं जायचं आहे. आपण दुसऱ्या पद्धतीने जर गेलो, दुसऱ्या पद्धती पण जाऊ शकतो आपण. पण काय, आपल्याला 2000 2001 2002 2003 असं आपल्याला 2008 पर्यंत लिहून, जर लीप वर्ष असेल तर 1 वार पुढे जायचं, 2 वार पुढे जायचं, आणि सामान्य असेल तर 1 वार पुढे जायचं, असं जाणार आहे. पण सोपी ट्रिक काय आहे, की तुम्ही काय करा, वर्षामधून वर्ष वजा करा आणि लीप वर्षाचं 1 वर्ष शिल्लक तो धरा आणि त्याला 7 ने भाग द्या. सोपं आहे एकदम. चला पुढचा प्रश्न. मंदाचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता मात्र ऑप्शन तुम्हाला दिसतील. मंदाचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झाला तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? मंडे येणार नाही. हाँ, बुधवारी अगदी बरोबर आहे संगीता. त्यानंतर नीता मंगळवार नाही. बुधवारी अनिलचं उत्तर बरोबर आहे. काय येईल? बुधवारी तिचा पहिला वाढदिवस येईल. आपण अगदी सोप्या पद्धतीने जाऊया. बघा, 8 जुलै 7 ला
तिचा जन्म झाला त्या दिवशी रविवार. मग 8 जुलै 8 ला त्याचा पहिला वाढदिवस असल आणि 8 जुलै 9 ला त्याचा दुसरा वाढदिवस असल. आता मला सांगा, 2008 हे लीप वर्ष आहे म्हणून आपल्याला किती वार पुढे जावं लागल? 2 वार पुढे जावं लागल ना, रविवार सोमवार मंगळवार. आणि 9 हे सामान्य वर्ष आहे म्हणून एकच वार पुढे जायचं, म्हणजे त्याचा कोणता वार येईल, दुसरा वाढदिवस कोणत्या कोणत्या वारी येईल? बुधवार. ऑप्शन नंबर 4. गडबड करायची नाही, सोपे प्रश्नामध्येच आपण चुकत असतो गडबडीमध्ये, आणि आपल्याला राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी एक एक मार्क एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्नाचा गोल करण्याअगोदर विचार करा की आपण लिहितोय ते उत्तर बरोबर आहे का, त्यानंतरच गोल करायचं आहे. पुढचा प्रश्न. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता. एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार येईल? एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता, तर त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार आहे? ऑप्शन आहे मंगळवार, रविवार, शनिवार आणि सोमवार. पहिला दिवस धरायचा नाही आपल्याला गणनेमध्ये, या ठिकाणी. हा मंडे. भाग्यश्रीनं एकदम अगदी काही क्षणात उत्तर दिलेलं आहे. संदीपनं पण दिलंय, संगीतावन पण दिलंय, विठ्ठलचं चुकलंय बाळा व्यवस्थित कर, नीताचं पण बरोबर आहे. काय करायचं आहे? सोप्या पद्धतीनं जायचंय, अवघड पद्धतीनं जायचं नाही. ऑगस्ट महिन्यात किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. त्याच्यामधून 2 ऑगस्ट वजा करा ना, 2 दिवस. 2 ऑगस्ट आपल्याला धरायचं नाहीये. किती? 29 दिवस ऑगस्ट महिन्यातले आणि 4 दिवस सप्टेंबर महिन्यामध्ये. आपल्याला 4 दिवसाचं विचारलंय ना, 4 सप्टेंबरलाच विचारलंय. तर मग यांची जर बेरीज केली, 33 33, 33 ला 7 ने भागा, 7 चौक 28, 5 उरले. 5 वार पुढे जा. बुधवारपासून 5 वार पुढे गेला आपण, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. तर काय? ऑप्शन नंबर 4, सोमवार. अगदी सोपं आहे, थोडं लक्षात जर घेतला ना तर दिनदर्शिकेवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न. आता मात्र आपल्याला थोडं उलट जायचं आहे, लक्षात घ्या. आता पाठीमागे जायचं आपल्याला. आता आपल्याला रेखाचा दुसरा वाढदिवस दिलेला आहे. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला आहे? आपण जन्म झाल्यानंतर वाढदिवस काढण्यासाठी, दुसरा तिसरा चौथा वाढदिवस काढण्यासाठी काय करतो? पुढे जातो. तसंच आपल्याला पाठीमागे यायचंय, काहीच करायचं नाही, फक्त काय करायचंय? पाठीमागे यायचं आहे. हा बुधवार उत्तर बरोबर आहे. स्वाती, विठ्ठल, संगीता, प्रसाद यांचं उत्तर बरोबर आहे. खूप लवकर लवकर तुम्ही करताय. आपल्याला फक्त पाठीमागं जायचं आहे. बघा काय दिलंय आपल्याला, 25 जुलै 2009. 25 जुलै 2000, सॉरी 9 लिहितो मी फक्त. त्याचा कितवा? दुसरा वाढदिवस. ठीक आहे. त्यानंतर 25 7 8 ला त्याचा पहिला वाढदिवस झाला असेल आणि 25 7 7 ला त्याचं काय झालं असेल? जन्म झाला असेल.
या ठिकाणी जन्म। मग आपल्याला 25/7 ला दुसरा वाढदिवस कोणत्या वारी दिलाय? शनिवारी दिलाय। मग 2008 बघ, नेहमी गणना करताना लीप वर्ष लक्षातच ठेवायचं आपल्याला। लीप वर्ष म्हणजे दिनदर्शिकेचा प्रश्न सोडवताना लीप वर्ष अगदी महत्वाचं आहे। प्रत्येक प्रश्नाचा लीप वर्षाचा विचार करायचा आहे। मग 2008 लीप वर्ष म्हणजे 2 वार पाठीमागे जावं लागेल आपल्याला, शनिवार, शुक्रवार आणि काय, गुरुवार। इथं आपण गुरुवार असल, मग त्याचा जन्म कधी? एकच वार नंतरचं 2007 लीप वर्ष नाही आहे, बुधवार। ऑप्शन नंबर 3 बुधवार हे या ठिकाणी योग्य उत्तर दिले। आपण बऱ्याच जणांनी ते योग्य उत्तर दिलेलं आहे। पुढचा प्रश्न, अगदी महत्वाचा प्रश्न आहे। 1 जून, प्रश्न वाचा तुम्ही व्यवस्थित। 1 जून 1976 ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल? आता तुम्हाला माहिती आहे का, 25 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? 50 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? 60 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? आणि 75 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 3 उत्तर तुमचं बरोबर आहे। पण बघा, आपल्याला ही माहिती पाहिजे, जो महोत्सव 25 वर्षांनी साजरा केला जातो त्याला रौप्य महोत्सव असं म्हणतात। लिहून घ्या, 50 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला सुवर्ण महोत्सव असं म्हणतात, 60 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला हीरक महोत्सव असं म्हणतात, 75 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला अमृत महोत्सव असं म्हणतात आणि 100 वर्षांनी साजरा होणाऱ्या महोत्सवाला शताब्दी महोत्सव असं म्हणतात। हा प्रश्न, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव, हे तुम्हाला माहिती असावेत। ठीक आहे, आता आपण प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया। आता मग सुवर्ण महोत्सव 50 वर्षांनी साजरा केला जातो, है कि नाही? मग सरळ सरळ काय करा, आपल्या 1976 मध्ये किती मिळवायचे? 50 मिळवायचे, 6 7 5 12, म्हणजे तो 2026 या वर्षात आपण तो त्या विद्यालयाने सुवर्ण महोत्सव साजरा केला असेल। उर्वरित प्रश्न उद्याचे पण तासिक काय, उद्याचे याच्यापेक्षा थोडे अवघड प्रश्न राहतील। उद्याच्या तासिकेमध्ये आपण उर्वरित प्रश्न बघूयात। धन्यवाद। धन्यवाद सर. आज आदरणीय श्री संतोष पवार सरांनी आपल्याला दिनदर्शिका याबाबत सुंदर उदाहरणं देऊन वगैरे मार्गदर्शन केलं आहे. तर सर, आमची जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. त्याचप्रमाणे रवी बापकर सर, डॉक्टर पवार बाबासाहेब सर यांचे धन्यवाद व्यक्त करते. थांबूयात आपण इथे. धन्यवाद सर्वांना.